सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात आयोजित कार्यक्रमात एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन करण्यात आलं. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आलं. आज शनिवारी रोजी सकाळी गुग्गुस येथील माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात एकात्म मानववादाचे प्रणेते भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक व विचारवंत पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या आज जयंतीनिमित्त विविध अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेसमोर पुष्प व पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केलं. मनोगत व्यक्त करताना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराम भोंगळे म्हणाले, एकात्म मानववादाचे प्रणेते म्हणून पंडित दीनदयाल उपाध्यायजींचा उल्लेख केला जातो. अंत्योदय म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकाचा विकास करणं हा अंत्योदयाचा नारा त्यांनी दिला. त्यांच्या शिकवणीनुसार भाजपा कार्यकर्ते भाजपातर्फे वर्षामध्ये बूथवर जे 6 कार्यक्रम राबवले जातात त्यापैकी हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. यावेळी भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोडे, माजी जिल्हा परिषद सभापती नितुताई चौधरी, विनोद चौधरी, श्याम अगदारी, अनंता बहादे, भारत साळवे, साजन गोने, वैशाली डवस, सुचिता लुटे, प्रवीण सोदारी, विनोद जर्जला, राजेंद्र लुटे, जयजयवंती कथवास, सुनंदा लिहितकर, शीतल कामतवार, खुशबू मेश्राम, पायल मांदाळे, अजय लेंडे उपस्थित होते. MDTV साठी पंडित दीनदयालजी उपाध्याय यांची आज जयंती 25 सप्टेंबरला आज आम्ही सर्व ठिकाणी साजरी करतो. एकात्म मानववादाचे प्रणेते म्हणून पंडितजीचा उल्लेख केला जातो. अंत्योदय समाजाच्या शेवटच्या घटकाचा विकास करणे हा अंत्योदयचा नारा त्यांनी दिला आणि त्यांच्या शिकवणीनुसार भारतीय जनता पक्ष काम करते. खरं तर भारतीय जनता पक्षाचे जे बूथवर राबवण्याचे महत्त्वाचे 6 कार्यक्रम आहे त्यापैकी आज 6 कार्यक्रम आहे. मी आज पंडित दीनदयालजी उपाध्याय यांना विनम्र अभिवादन करतो. पंकज रामटेके, गुग्गुस प्रतिनिधी. MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका.